आज का फैसला महाराष्ट्र और देश के लिए सांकेतिक है। सुप्रीम कोर्ट के फैसले से साफ है कि यह सरकार असंवैधानिक है, इसलिए अगर शिंदे फडणवीस सरकार में नैतिकता है तो मुख्यमंत्री को इस्तीफा दे देना चाहिए। ये मांग विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने की है। वह सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद बोल रहे थे। आजचा दिलेला निर्णय हा तसा बघायला गेलं तर महाराष्ट्र देश शिवसेना आणि ज्यांनी गद्दारी केली ते या सगळ्यांसाठी एक मोठा दिशादर्शक आहे। कारण ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने फक्त अपात्रतेचा मुद्दा याविषयी हे तर सर्वश्रुत होतं की कोणत्याही आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय पूर्णपणे अध्यक्ष घेतील, फक्त अध्यक्ष कोण ते एवढाच मुद्दा होता। परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना म्हणून प्रतोद म्हणून व्हीप म्हणून प्रतोद आणि व्हीप एकच आहे याच्यात राजकीय पक्षाचीच भूमिका असते हे सुस्पष्टपणे केलेलं आहे। राज्यपालांनी जेवढे निर्णय घेतले ते बेकायदेशीर घेतलेले हेही सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या याचा सारासार विचार करून आत्ताचं हे सरकार हे घटनाबाह्य हे सुस्पष्ट होतं आहे। आपल्याला आठवत असेल शिवाजीराव निलंगेकरांवर त्यांच्या मुलीच्या गुण वाढायच्या प्रसंगी नुसता आरोप झाला होता, छोटासा सर्वोच्च न्यायालयाने त्या थोडेसे स्ट्रिक्चर त्यांच्यावर पास केले होते। तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। वाटतं नैतिकतेची बूज जर असेल, राज्यपालांनी घेतलेले निर्णय घटनाबाह्य हे जे सर्वोच्च न्यायालयाला म्हटलेलं आहेच या सगळ्याचा सारासार विचार करून आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या दृष्टीनं। फक्त 16 जणांचा अपात्रतेचा मुद्दा आहे, मला वाटतं त्याच्याविषयी निश्चित अध्यक्षसुद्धा लवकरात लवकर निर्णय घेतील। परंतु हा सर्व निर्णय ज्या पद्धतीनं मागच्या 10-11 महिन्यामध्ये या महाराष्ट्रात 10-11 महिन्यापूर्वी गद्दारी करून सरकार स्थापन केलं होतं, वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय यंत्रणा वापरून केंद्रीय यंत्रणा वापरून केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीची मदत घेऊन ज्या पद्धतीनं सरकार वाचवण्याची धडपड केलेली आहे, आणि म्हणून या सगळ्या याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने मला वाटतं लोकशाही राखण्याची एक चांगल्या पद्धतीनं भूज ठेवलेली आहे। आणि म्हणून शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे हे सुस्पष्ट झालेलं आहे, आणि म्हणून या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी